हाय माझ्या भावांनो बहिणींनो, कार बारी का नाही? सकाळी गेलो होतो मटनवाला आला नाही म्हणून माशाला गेले होते काका आणि कार बारी दोघ जण। हा बघा, हे झालं आपलं मास धुवून। हे झाली बघा आपली माशाची तयारी। त्यासाठी बघा मी काय काय घेतलं, आता हे मी सगळं वाटून घेते। इथं माशाला मी हळद मीठ लावून ठेवलेलं, आता पेटवते चूल। हा बघा, ही चूल मी काल का नाही 100 रुपयाची घेतली बघा इकत। आता हिला लिपून घेते चांगली। ही मास हळद मीठ लावून ठेवलं होतं मी। हा बघा, ह्याचं पाणी गेलंय नितळून। आता ही घेते वाटून। खोबरं घेते चिचून अगोदर। लसूण बी ह्यात सगळं टाकलं ना संगस, तर हे लय उडतं। आता मी घेते लसूण आणि कोथिंबीर वाटून। आता आपल्याला हे मास का नाही धुवून घ्यायच्यात बरं का, परत हे हळद मीठ लावलेलं परत मी धुवून घेते। हे आपलं धुवून झालंय, इथं हे वाटण झालंय वाटून। आणि हा बघा, हे सगळा मी मसाला घेतलेला आहे। आता चला मी सुरुवात करते चुलीवर। आता मी कढई ठेवते तापाय, कढई तापून द्यायची। आता चूल पेटवली ना, त्याच्यामुळं जरा पेटाय उशीर लागल। तर हे आता आपली कढई तापली बघा। आता त्याच्यामध्ये मी तेल ओतते, जरा जास्तच तेल ओतणार आहे मी। कशामुळं माहिती आहे का, कारण आपलं मास पण लय मोठं आहे तर आणि आपलं हे मटेरियल पण लय आहे। तर आधी मी ह्याच्यामध्ये का नाही बघा हे लसणाचं वाटून घेते, भाजून घेतो। आणि आता ह्यात ते खोबरं पण। आता हे चांगलं परतून घेते ह्याच्यामध्ये मी। हे तर बघ म्हणजे का नाही परत भाज्या करायला येतं, या शिकायचं असतं। ह्याला चांगलं परतून घेते मी, माझे होते मिमरी लगेच फुल। आपलं असं परतून झालंय एक चुलीवरलं तर आपलं सगळं चांगलं परतून झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला जास्त हळद नाही टाकायची, कारण आपण माशामध्ये अगोदरच हळद मीठ जास्तच टाकलं होतं, त्यामुळं हळद काय जास्त टाकायची नाही, त्यामुळं थोडीच टाकायची। परत त्याच्यामध्ये हे मसाला टाकायचा, कांदा लसूण मसाला आहे, परत ही मिरची पावडर आहे आणि काळा मसाला। तुम्ही थोडासा गरम मसाला पण आणि घरकुल पण टाकणार आहे मी। परत अजून एकदा चांगलं परतायचं।
आपलं हे चांगलं परतून झालेलं आहे। हा बघा छोकली बसली परतायला। आता हे मांस आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे, तर हे मी मांस टाकून घेते। तू नको हलवा, आता बस कर, तू नको हलवा, तुला हलवा येत नाही, पकड आणजा घरातलं जाऊन जा। हे सगळं मांस मी टाकून घेते ह्यात। आता हे सगळं मी हलवून घेतलं ह्याच्यात। हा बघा, आता ह्याच्यात मी का नाही पाणी ओतणार आहे। हा बघा, ह्याच्यात मी पाणी ओतलंय। आता ह्याच्यावर मी झाकण झाकणार आहे। ह्याला थोड्या वेळ झाकून ठेवायचं। आता आपण हे झाकण काढून पलटी करू परत ह्या साईडनं। आता हे हलवून घ्यायचं परत आपल्याला। एका अंगानं होतं ते दुसऱ्या अंगानं हलवून घेतलंय आणि बघा कशी काय तरी। ही झाली बघा आपली माशाची भाजी कशी काय दिसते। आता हे अंधार पडलाय म्हणून ते तुम्हाला तशी दिसते, पण एकदम तरी काय म्हणतात ते तरीदार रसेदार अशी भाजी झाली बघा। बघा बघा असा कलर आला तिला, पूर्ण भाजी झालेली आहे। मेमरी साफ करत होते त्याच्यामुळे एवढा उशीर झाला बघा। तर कशी झाली भाजी, कशी झाली भाजी चुलीवरची, आहे का नाही एक नंबर, दिसायला एक नंबर आहे, खाल्ल्यावच कळन मला।